सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. संपूर्ण दुनियेत यशाची शिखरे गाठणारा चित्रपट पुष्पा द राईज याने सर्वांवर जादू केली आहे. खरंच हा चित्रपट सुपर निघालाय. या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदनाने जबरदस्त अभिनय केला आहे. या चित्रपटाची गाणी व अभिनय खूप जबरदस्त आहे, जे दर्शकांनी खूप पसंद देखील केले आहेत. पण हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या आधी दुसऱ्या अभिनेत्याला ऑफर केला होता, पण त्या अभिनेत्याने नकार दिल्यामुळेच अल्लू अर्जुनचा पुष्पापासून यशस्वी बनण्याचा प्रवास सुरू झाला. याशिवाय आणखी असे सितारे आहेत ज्यांनी हा चित्रपट नाकारून खूप मोठी चूक केली. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार. हा चित्रपट नाकारण्यांमध्ये सर्वात आधी नाव येतं महेश बाबूचं. असं सांगितलं जातं की डायरेक्टर सुकुमारचा हा चित्रपट आधी महेश बाबूला ऑफर केला होता. असं म्हणतात की महेश बाबू या चित्रपटातल्या ग्रे शेडच्या रोलसाठी तयार नव्हता आणि यासाठी त्याने हा चित्रपट करण्यासाठी नकार दिला. मीडिया रिपोर्टनुसार महेश बाबू स्वतःला अशा रोलपासून लांब ठेवणे पसंत करतात ज्यामध्ये जबरदस्त मेकओवर असतो. यामागे हे कारण असू शकतं की त्यांचे फॅन्स त्यांच्या गुड लुकवर आनंदी आहेत. पुष्पा चित्रपट रिलीज झाल्यानंतर स्वतःला कौतुक करण्यापासून तो रोखू शकला नाही. डायरेक्टर सुकुमार यांनी प्रमोशन वेळी सांगितले होते की त्यांनी महेश बाबूला जी कहाणी सांगितली होती, जी लाल चंदनाच्या वर आधारित होती, ही गोष्ट थोडी जुनी आहे, पण जेव्हा प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली तेव्हा कहाणी बदलली गेली. त्यांनी सांगितलं की त्यांना मुख्य भूमिकेमध्ये स्वाभिमान हवा होता, यामुळे कहाणीमध्ये थोडे बदल करावे लागले. तसं तर समंता प्रभू पुष्पा या चित्रपटातील आपल्या गाण्यामुळे खूप चर्चेत आहे, पण रिपोर्ट्सनुसार तिला या चित्रपटामध्ये मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदनाचे पात्र श्रीवल्ली ऑफर केले होते, पण तिने या रोलसाठी नकार दिला. काही खाजगी कारणामुळे तिने नकार दिला असल्याचे म्हटले जात आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दिशा पटानीला पुष्पा या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. समंताच्या जागी या चित्रपटातील गाण्यासाठी ऑफर मिळाली होती. दिशाने नकार दिल्यामुळेच हे सॉन्ग समंताला मिळाले. काही जागी ही पण चर्चा आहे की बॉलिवूडची शानदार डान्सरपैकी एक असणाऱ्या नोरा फतेहजवळही या गाण्याची ऑफर गेली होती. सांगितलं जात आहे की नोराने या गाण्यासाठी खूप मोठी रक्कम मागितली होती. यामुळे मेकर्सनी आपला विचार बदलला. पुष्पा या चित्रपटातील भंवर सिंहच्या रोलसाठी पहिली ऑफर साऊथचा शानदार स्टार विजय सेतुपती याला मिळाली होती, पण त्याच्याकडे वेळेचा अभाव होता त्यामुळे त्यांनी हा शानदार रोल नाकारला. या रोलसाठी दुसरे नाव तेलुगू स्टार नारा रोहितचेही आले होते, पण बहुतेक त्यालाही माहीत नसेल की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी होणार आहे.